नमस्कार, मी देवदत्त पाठक. उद्या चला म्हणजे 20 मार्च रोजी जागतिक बाल रंगभूमी दिन आहे. सगळ्या जगामध्ये हा साजरा होतो आहे, तसंच आपल्या भारतामध्ये पण तो साजरा होतो आहे, तसंच तो पुण्यामध्ये पण आम्ही साजरा करतो आहे. जागतिक बालरंगभूमी दिनाच्या स्नेहावर जर का म्हणायचं तर मुलांना थिएटरकडे घेऊन चला, त्यांना चांगलं बघायला शिकवा, त्यांना चांगलं पाहायला शिकवा, त्यांना चांगलं ऐकायला शिकवा, त्यांना चांगलं बोलायला शिकवा, नंतर त्यांना चांगलं संवेदित व्हायला शिकवा आणि संवेदित झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हायला शिकवा. यासाठी जागतिक बालरंगभूमी दिनाची गरज आहे आणि त्यानुसार आपण हे सगळं काम करतो. उद्याच्याला शाळेच्या वेळात नाटकाचा तास याच्या अंतर्गत तुम्ही शिक्षकांनी मुलांच्या संदर्भामध्ये काम करताना नाट्यकला कशा पद्धतीने अध्यापनामध्ये आणावी आणि आपले विषय अधिक कशा पद्धतीने रंजक आणि उद्बोधक करावे यासाठी शिक्षकांची कार्यशाळा आपण घेतो. पहिले काही तास हे शिक्षकांचे आणि त्याच्यानंतर मुलं त्याच्यामध्ये मग ॲड होणार आहे आणि शिक्षक आणि मुलं यांची एकत्र नाट्य कार्यशाळा आम्ही उद्याच्याला घेतो. हे उद्याचं वेगळे पण ठरणार आहे. मुलांनी संवेदित होणं गरजेचं आहे आणि त्याआधी त्यांना शिकवणारी शिक्षक मंडळी अधिक संवेदित असणं गरजेचं आहे. कारण शिक्षकच जर का संवेदित नसेल तर तो मुलांपर्यंत संवेदना कुठल्याही विषयाची, कुठल्याही घटनेची किंवा आजूबाजूच्या गोष्टींची, व्यक्तींची, नात्यांची कशी निर्माण करू शकणार, यासाठी म्हणून शिक्षकांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. मग ते करताना मुलांचं व्यक्त होणं जर का दुरुस्त करायचं असेल तर शिक्षकांचं व्यक्त होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण जिथे मुलं आहे तिथे शाळा आहे, जिथे शाळा आहे तिथे शिक्षक आहे आणि शिक्षक हा म्हणतात ना की पूर्णपणे जबाबदार व्यक्ती आहे मुलांच्या संदर्भामध्ये घडवण्यासाठी. फक्त आपले शालेय अभ्यासक्रमाचे विषय शिकवणं याबाबतीत तरबेज असणं याहीपेक्षा मूल्यांच्या संवर्धनासाठी आणि भावनिक संवर्धनासाठी किंवा संवेदनशीलता जपण्यासाठी म्हणून खरं तर नाट्यकलेची गरज आहे. कारण हा एक सजीव अनुभवांचा फार मोठा सागर आहे आणि सजीव अनुभव जेवढे मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचतील तितकी मुलं अधिक संवेदना प्रधान होतील. कारण मुलं आज डिटॅच होत चालली आहेत, ड्राय होत चालली आहेत, त्यांना फक्त स्वतःच्या भावविश्वामध्ये त्यातल्या त्यात संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी किंवा व्हिडिओ गेम्स एवढंच फक्त त्यांचं आयुष्य राहिलं आहे की काय इथपर्यंत शंका येण्याबाबत आपल्या सगळ्यांना कोणाला त्याच्याबद्दल काही दुमत नसावं. यासाठी म्हणून आपण मुलांना संवेदित करण्यासाठी शिक्षक, कारण शिक्षक मुलांना घडवू शकतात हा पूर्णपणे आपला सगळ्यांचा विश्वास आहे, यासाठी शिक्षक. आणि आपण उद्याच्याला शिक्षकांना अधिक संवेदनशील करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्याला चक्क मुलांसाठी शिक्षक एकत्र येणार आहेत आणि चक्क ते मुलं होऊन येणार आहेत, चक्क ते रंगमंच खेळ खेळणार आहेत, रंगभूमी पाठांचा आस्वाद घेणार आहेत आणि त्यातून मुलांपर्यंत, त्या शाळेतल्या मुलांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत होणार. हा झाला उद्याच्या कार्यक्रमाचा भाग. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्ही एका दुसऱ्या शाळेमध्ये विद्या व्हॅली स्कूलमध्ये शाळेच्या वेळात नाटकाचा तास अंतर्गत आपण मुलांना नाट्यप्रयोग निर्मिती करण्यासाठी विषय देऊन त्यांच्याकडनं काम करतो. मग त्यासाठी आधी रंगमंच खेळ आणि त्याच्यातून प्रयोग निर्मितीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना वेळ दिला जाईल आणि त्यांचं सादरीकरण. तसंच गुरुस्कूल ही जी माझी संस्था आहे गेल्या 30-32 वर्षापासून मी काम करतो की जसं संगीतामध्ये गुरु आहे, नृत्यामध्ये गुरु आहे, तसं नाट्यकलेच्या संदर्भात सुद्धा काही मूलभूत संकल्पना रुजवण्यासाठी सुद्धा गुरुची गरज आहे. त्यासाठी आपण गुरुकुल पद्धत सुरू केली आणि
विचार करणं, कल्पना करणं, संवेदित होणं, स्मरणशक्तीचा वापर करणं, व्यक्तिमत्व सुधारून वर्तनापर्यंत पोचणं यासाठी गुरुस्कूलचा आपण उपयोग करतो आहोत. गुरुकुल परंपरेचा उपयोग करतो आहोत ज्याचा संबंध कलेमधली नैतिकता जपण्यासाठी आपण करतो आहोत. हे गेल्या 30-32 वर्षापासून आपण करतो आहोत. आणि त्यात महत्त्वाचा शेवटचा भाग असा की बालरंगभूमी अभियान ही जी काही नुकतीच स्थापन झालेली संस्था आहे मुंबईमध्ये ती स्थापित झाली, पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले 25 अतिशय तज्ज्ञ आणि ज्यांना रंगभूमीच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनशीलता जागृत आहे त्यांची, असे 25 नामवंत तज्ज्ञ एकत्र आले आणि बालरंगभूमी अभियानातर्फे ह्या 25 जणांनी असं ठरवलं आहे की ते ज्या ज्या गावात आहेत, शहरात आहेत, तालुक्यात आहेत, तिथं तिथं त्यांनी उद्याच्याला जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मुलांची कार्यशाळा असेल किंवा शिक्षकांची कार्यशाळा असेल, नाट्यलेखनाची कार्यशाळा असेल, ज्यामुळे विषयाचं गांभीर्य मुलांच्या बाबतीत निर्माण होऊ शकेल. कारण मुलांच्या नाटकांच्या विषयांची जर का जंगली बघितली तर ते मुलांचे विषय आहेत की नाही याबद्दल प्रचंड एक प्रकारचं अस्वस्थता आहे. ती निघून जाण्यासाठी आणि जिथून जिथून नाटकं स्पर्धेसाठी येतात तिथल्या लोकांनी मुलांचे विषय मांडताना अतिशय ताऊन सुलाखून घ्यावेत आणि लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, मुलांपर्यंत पोचवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आणि अत्यंत ठाम अशा भूमिकेतून भरण्यासाठी म्हणून या उद्याच्या कार्यशाळा बालरंगभूमी अभियानातर्फे मी स्वतः देवदत्त पाठक, कांचनताई सोमटके आमच्या अध्यक्षा, नंतर मीना लोकूर आमच्या सचिव, नंतर मीरा मधुरा वेलणकर साटम या आमच्या खजिनदार आहेत, आणि आमचे अरुण काकडे आमचे सल्लागार आहेत, नंतर मोहन जोशी आमचे सल्लागार आहेत. नावं खूप जणांची घ्यावी लागतील पण एवढं सगळ्यांची नावं घ्यायची आवश्यकता नाही. तर आम्ही हे सगळे 25 रंगकर्मी बालरंगभूमी अभियानासाठी सुद्धा उद्याच्याला वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर काम करतो. एक एक शब्द बांधत जातो वाक्याला, वाक्य बांधत भाषेला, भाषा बांधते नात्यांना, नाती बांधते भावनांना, आणि भावना निर्माण करतात अनुभव, आणि अनुभव निर्माण करतो नाट्य, आणि ते नाट्य आनंद देतो प्रेक्षकांना. सर आज मी आनंदाचं झाड पाहिलं सर.